देव देतो तेव्हा अगदी वर्षाव करतो म्हणतात, ते किती खरं आहे ना. पण तुम्हा दोघांच्या बोलण्यात जो कृतज्ञ भाव आहे ना, तो श्लोकच्या बोलण्यात कुठेतरी मिसिंग आहे दादा. त्याचा तो मी पण शिल्लक आहे. त्याचा अहंकाराचा फुगा पूर्ण फुगवून टाकलाय आता. झालं म्हणजे आता टाचणी लागणार. अरे मी आई, मी तुला काही होऊ देणार नाही. स्वामी 12 वाजून गेले, ते 15 दिवस पूर्ण झाले. क्रिश, लक्ष्मी, क्रिश ये ना समोर. हे बघ, आता मला तुझी गरज आहे. आणि मला नाही, माझ्या आईला तुझी गरज आहे. मी थकून गेलो तुम्हाला हक्का मारून. प्लीज माझ्या समोर घ्या ना, प्लीज. लक्ष्मी, क्रिश ये ना समोर. हे बघ, आता मला तुझी गरज आहे. आणि मला नाही, माझ्या आईला तुझी गरज आहे. मी थकून गेलो तुम्हाला हक्का मारून. प्लीज माझ्या समोर घ्या ना, प्लीज. क्रिश, माझ्या आईला व्हेंटिलेटरवर ठेवलं. तू काही कर, पण माझ्या आईचे प्राण वाचव देवा. मी इथून पुढे तुला काही मागणार नाही. हवं तरी माझी शेवटची इच्छा समज, पण प्लीज तिला वाचव. श्लोक, प्रारब्धात जे आहे तेच होईल. गणपती दशपुत्र्यांकडे सत्यनारायणाची पूजा करतात. आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा होणार. दादा शेवटी सत्य म्हणजे काय? परमेश्वर. आणि परमेश्वर म्हणजे काय? तर सत्य. श्लोक सारखी माणसं या जगात फार कमी आहेत बरं का, मात्र केदार सारखी लोक खूप आहेत या जगात. श्लोकला दिव्य शक्ती प्राप्त झाली आहे. आता या दिव्य शक्तीचा भाणा करून काही पैसे मिळवता येतात का बघूया. माझ्या मित्रांनी ना 25,000 माझ्याकडनं घेतले. मिळतील ते 5,000. बघूया आता श्लोक किती बदल घडवू शकतोय. मला माहिती होत तू मला असं सोडून जाणारच नाहीस. मोठ संकट आता तुझ्या भावावर आलंय. तो मुलासाठी खूप जोरतोय भाऊ. मात्र हा उपाय खर्चिक आहे. हवा तेवढा खर्च करायला तयार. आपल्याच आजूबाजूची माणसं आपल्या नावाचा वापर करून शीतपिना पित्तुमडी भरत असतात. तुझ्याकडे शक्ती नसली म्हणून काय झालं? आशीर्वाद तर घेणारच. हे तुम्हाला कोणी सांगितलं? केदार भाऊंनी. आणि काय म्हणाले ते? आता सुदामा बनून दोघांनी मथुरेला जायचं. बाळकृष्ण नक्की जन्माला येणार. वा, आता विश्वास दशपुत्रीचा मुलगा शोभतोयस बरं का तू. हा गुरुजी, हो कुठपर्यंत आलात? काय गुरुजी, 10 मिनिटात येत आहेत इथे. पण ते मेहून आणि तो मुलगा नाही येऊ शकणार आहेत. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणे. मग आता पुजायचं कोणाला? हे बघ, मी बिग बळी घेतलीये. माझी खूप इच्छा होती कधीतरी बाप्पा करता एक छोटासा अलंकार करावा. मांगल्याचं, शुभ संकेताचं आणि सौख्याचं प्रतीक असलेले गुणराय हे तुमच्या भिगबाळीमुळे अधिक रम्य दिसतायत. कुवताई नोकरे, आता ना मी बाप्पाला भिगबाळी घातली होती जी आपण आणली होती, पण ती नाहीये. अरे काय, कुठपर्यंत आली मोदकाची तयारी? भूक लागलीये त्याला बिचाराला, जीव कासावीस होता त्याचा. नैवेद्य झालाय की नाही तयार? ए, त्याला भूक लागलीय का तुला भूक लागलीय? हा, हे बघ, उगीच त्याचं नाव घेऊ नकोस. आम्ही मोदक करतोय, थोडा वेळ लागणार आहे. नाही हो, पण भरपूर करा. ते काय ना, मोदकाचं नाव घेतलं की मला ना राहतच नाही अजिबात. तेच झालंय माझही. पटपट करा आता, भराभर हात चालवा, चला. एक्सक्यूज मी, मोदक येते.
छान नाजूक पद्धतीने करायला लागतं आणि छान त्याचं सगळं तंत्र नीट सांभाळायला लागतं. मग सांभाळायचं मग तंत्र, एवढं काय त्यात? तुला एवढं सोपं वाटतंय का रे ते? तूच करून दाखव मग. अरे हे बेस्ट आहे, मला आवडतील तुझ्या हातचे मोदक. नैवेद्याचे मोदक पुरुषांच्या हातचे कसे चालतील? मला चालतील. तुला चालतील, बाप्पाला नाही चालत. वहिनी असं काही नसतं, मोदक ह्याने केले काय किंवा तिने केले काय काही फरक पडत नाही. शेवटी आपण सगळेच बाप्पाचे आहोत, हो की नाही? गणपती बाप्पाला सगळ्यांच्या हातचे मोदक चालतात. हो ना, चल करायला लागे. अरे वा, मग चढावडा तर होऊनच जाऊ दे. दोघांनी करा मोदक आणि मग बघूया कोण सगळ्यात जास्त छान करतय ते. हा बरोबर, ही बेस्ट आयडिया आहे, आपण कॉम्पिटिशन करूयात. हा आणि प्रथमेश मग तूच न्यायाधीश हो, तूच ठरव. हे छान आहे भाऊजी, तुम्ही लवकर फ्रेश होऊन या आणि मोदक करायला बसा. अहो का रे, आधीच घाबरलास? छे, मी काही घाबरलो वगैरे नाहीये. मी 2 मिनिटात तयार होऊन होतो, मग आपण बघूया स्पर्धेचं काय होतं. पण काही काळजी करायचं काही कारण नाही, शेवटी ही स्पर्धा मीच जिंकणार आहे. सो ऑल द बेस्ट हरण्यासाठी. आणि असंही माझ्या बाजूने प्रथमेश आहे. ऑफकोर्स. ए एक मिनिट, तो जज आहे, तो तुलाही सपोर्ट करणार नाही आणि मलाही. ए हा बरोबर आहे, हे चुकीचं आहे. मी फक्त एवढंच म्हणणार ए, पण तुम्ही दोघांनी पटापट मोदक करा कारण की मला तर आवत नाहीये. हा कोताई बेस्ट ऑफ लक बर का. ते पैसे मी आणतोच. काय बोलताय हे, आधी दर्शन तर घ्या गणपतीचं. अरे वा, बरीच मंडळी आली. श्लोक माफ करा, पण हे पैसे देवासमोर तुम्ही ठेवलेत ना, हो ते परत घ्या. तुमच्या काही भावना किंवा श्रद्धा दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. एक माणूस जेव्हा एक चूक वारंवार करतो का नाही, तेव्हा त्याला आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. श्लोक भाऊंचंही असंच झालं, पण श्लोक भाऊंचा संघर्ष वेगळा होता. तुमचा संघर्ष वेगळा आहे, प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो केदार भाऊ. मग कसं काय ठेवलं शौर्य हे नाव? म्हणजे असं ठरून वगैरे नाही ठेवलं, बर आवडलं डायरेक्टली ठेवलं. डायरेक्टली ठेवून दिलं, आधे मध्ये काय विचार नाही केला. मी शक्यतो देवघरातच असणार सकाळी पूजा करीत, तो तिथं येतो. तिथं आल्यानंतर तो प्रथमता जर काय करीत असेल, तुकाराम महाराजांचा टाळी तो गळ्यात अडकवतो आणि गळ्यात अडकून तो माझ्या पूजेच्या ठेक्यावर तालावर तो टाळ वाजवीत नाचतो. मीरा आणि आदित्य उद्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करणार आहे. मस्त आहे, मस्त आहे, हे आवडलं मला. करते मी श्रीखंडच करते. आपण एक असं छोटासा मस्त कार्यक्रम करूया. हो हो हो, करूया करूया. तू यादी कर, मी बघते काय करायचं ते. वा वा, मस्त बातमी दिलीस रे दादा. आता पुढच्या तयारीला लागलंच पाहिजे. हॅलो मधुरा, कुठे आहेस ग तू? माझ्या डोक्यात आत्ता एक वेगळाच प्लॅन. असं समज मी आत्ता फक्त वाट बघतो. कसली? माझ्या गैरहजेरीत निशा पहिली चाल कोणती खेळते याची. लगेच करतो की 1,57,000 तुझी मीटिंग फायनल करतो. पण ती मीटिंग कशासाठी, काय कारण? कारखान्यात संप करायचं. कोणाचं पत्र आहे? विचार तुझ्या लाडक्या वंशानं, विचार कोणाचं पत्र आहे. अहो तुम्ही सांगा ना. कुसुमने वकिलामार्फत नोटीस पाठवले मला. बाबांना सुद्धा तुझी खूप काळजी आहे, त्यामुळे तू बरा झालास तर त्यांना खूप बरं वाटेल, त्यांचं टेन्शन कमी होईल. होशील ना लवकर बरा.